फाउंडेशन माध्यमातून चाळीसगाव येथे धुळे रोड साने गुरुजी शाळेमागील परिसरात गरजू कुटुंबियांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुजित शांताराम माळी, हेमंत पाटील, तुषार महाजन, धनंजय मोरे, एन न्यूज 24 चे प्रतिनिधी फुलचंद पवार यांची प्रमुख उपस्थिती यावेळी दिसून आली. प्रशांत जाधव, एन न्यूज 24, चाळीसगाव. है सुना ये पूरी धरती तू चलाता है, मेरी भी सुन ले अरज मुझे घर बुलाता है. भगवान है कहाँ रे तू, है खुदा है कहाँ रे तू. है सुना तू भटके मन को राह दिखाता है, मैं भी खोया हूँ मुझे घर बुलाता है. भगवान है कहाँ रे तू. यन 24 न्यूज या चॅनलच्या माध्यमातून या गोरगरीब आणि वंचित अशा हातमजूर आणि रोजंदारीवर असणाऱ्या माणसांना, व्यक्तींना, कुटुंबाला आमच्या कृती फाउंडेशनमार्फत आज छोटीशी अल्पशी मदत अशी देऊ करण्यात आलेली आहे. आपण बघतोय की या सध्या परिस्थितीमध्ये जागतिक महामारी कोरोनाची चालू आहे आणि या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अशा गरीब कुटुंबांचा रोजचा रोजंदारीचा प्रश्न हा उद्भवतोय आणि या कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा एक अल्पसा प्रयत्न आज या कृती फाउंडेशनने केलेला आहे. आणि हा उपक्रम राबवताना मला खरं तर आभार मानायचे ते एन ट्वेंटी फोर न्यूज या चॅनलचं आणि त्यांचे प्रतिनिधी फुलचंदजी पवार यांचं. नमस्कार, मी शेखर महाजन. मी कृती वेलफेअर ऑस्ट्रेलियाचं कार्य सिडनीत बघत असतो. गेली 7 वर्ष कृती सामाजिक आणि मानवतावादी भूमिकेतून कार्यरत आहे. कृतीने 7 वर्षात 150 अधिक कार्यक्रम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गरजू आणि वंचित लोकांसाठी राबवलेले आहे. सध्याच्या काळात मोफत किराणा वाटप कार्य महाराष्ट्रात कृती करत आहे. कमीत कमी 1 महिन्याचा किराणा लोकांना, गरजू लोकांना मिळावा यासाठी कृतीचे खूप अतोनात प्रयत्न सुरू आहेत. करोना संसर्ग रोखण्यासाठी कृतीचे डॉक्टर्स खूप मेहनत घेत आहेत. ते प्रचार करत आहेत, लोकांना मार्गदर्शन करत आहेत, अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, महामार्ग पोलीस ह्या बांधवांना कृतीतर्फे मास्क, सॅनिटायझर, नाश्ता, खाद्यपदार्थ, बॉटल्ड पाणी वगैरे अशा गोष्टींची फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्याचे कार्य आमचे कार्यकर्ते करत आहेत.